बीड़ी मजदूरों ने जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एहतजाजी धरना दिया। धनेगांव में मौजूद बीड़ी कारखाने के अचानक बंद हो जाने से नाराज ये मजदूर तशवीश का शिकार हैं। धनेगांव में वाकई बीड़ी कारखाने से सैकड़ों मजदूर वाबस्ता हैं। रोजाना 30 से 40 बीड़ी के कट्टे बनाकर ये लोग अपनी रोजी रोटी का इंतजाम करते हैं। ऐसे में बिना इत्तला दिए कारखाने को बंद कर देने से परेशान बीड़ी मजदूरों ने जिला कलेक्टर दफ्तर पर एहतजाज का रास्ता अपनाया। आर्यन चांडक नाम के बीड़ी उद्योग में जो काम करता है, जिसका कोमड़ा छाप बीड़ी बोलकर जो फेमस है, उसका नांदेड़ में गए 9 साल से कारखाना चालू है। कम से कम 500-600 कामगार वहाँ काम करते हैं। गए नवंबर में मालिक ने अचानक फतवा निकाला कि राजीनामे दे दो, जो परमानेंट लोग हैं उनको राजीनामे मंगे। कामगारों ने राजीनामे नहीं दिए। राजीनामे नहीं देने की वजह एक है कि कामगार कायदे के हिसाब से अगर समझो कारखाना बंद करना है तो मालिक को नुकसान भरपाई देना पड़ता। वो नुकसान भरपाई नहीं देना पड़े और कभी भी अपने को भाग सके, ये हिसाब से मालिक ने कारखाना बंद रखा है। आज कम से कम 400-500 कामगारों के कुटुंब जो फैमिली है उन पे उपासमारी की जो नौबत आ गई है। इस बारे में हम जिला प्रशासन, कामगार विभाग, पुलिस प्रशासन को अपील करते हैं कि ऐसे कायदे जो मोड़ने वाले, तोड़ने वाले हैं, जो कायदों का आदर नहीं करते, उनके ऊपर कड़क कार्रवाई करना चाहिए और कारखाना फिर से चालू करना चाहिए, ये हमारी मांग। दिवसभरामध्ये आम्हाला 40 कट्टे आम्ही करत होतो तर आम्हाला 200-250 रुपये काहीतरी भेटत होते। आता आमचं उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे, आमचं म्हणजे पूर्ण परिवार त्याच्यावरच आहे। आता आम्हाला आमच्या हाताला काही कामं नाही। 2 महिन्यापासून एकदम कारखाना बंद असल्यामुळं आमच्यावर उपासमारीचा वेळ आलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही तर बसलेले आहोत। आमचं एवढंच की आम्हाला काम, हाताला काम भेटावं आणि पोटाला भाकर भेटावं, बस एवढंच आहे। आम्ही राजीनामे द्या म्हणून सांगायले तर आम्हाला आमचे PFचे आहेत आणि एकदम असं एकाच रात्रीतून निर्णय घेतले घ्या आणि राजीनामे द्या म्हणले तर आम्ही द्यायला तयार नाहीत आणि आम्ही देणारही नाही राजीनामे। जरी कारखान्यात त्यांनी किती दिवस बंद ठेवते आम्ही असेच राहू, पण आम्ही राजीनामा देणार नाही। आम्ही सर्वजण मेसर चांडक म्हणून बीडी कारखान्याचे कामगार आहोत। कोंबडा छापन म्हणतात त्याला आणि मागील 10 वर्षापासून आम्ही त्यांचे कामगार आहोत। आज अचानकपणे त्यांनी 2 महिन्यापासून कारखाना बंद केला आहे की प्रॉव्हिडंट फंडाच्या ज्या बायका आहेत 150, तर त्यांना राजीनामा द्या म्हणून म्हणलं। तर बायका म्हणत आहेत की एकदम आम्ही राजीनामे देणार नाही आणि आम्हाला प्रॉव्हिडंट फंडाचंच राहू द्या, आम्हाला रोजंदारीवर काम करायचं नाही। आणि 350 बायका रोजंदारीच्या आहेत, म्हणजे परमिट नाही, का टेम्पररी म्हणतो आहे तो, आणि परमिट बायकाला राजीनामा दे म्हणत आहे। आता हे बायका जे बसलेले आहेत तर राजीनामा देणार नाही आम्हाला, पूर्ववत कारखाना चालू व्हावा म्हणून आमच्या मागण्या आहेत। आता त्यांना आम्हाला काही सूचना न देता 2 महिन्यापासून कारखाना बंद केला आहे। त्याच्या सोमेश कॉलनी, दत्तनगर, शिडको आणि चोफा येथे शाखा आहेत आणि एकदमच प्रॉव्हिडंट फंडाच्या बायकाला राजीनामा द्या म्हणला आणि रात्रोरात्र सामान सगळं उचलून नेलं आणि आमच्या एकेका मजुरीचे पैसे पण त्याच्याकडे आहेत। आणि आमच्याकडे पान तंबाखू होतं तर एका मजुरीचं काम करून घेतलं आणि नंतर मग पैसे दिले नाही त्या मजुरीचे आमचे। आता आम्ही जवळजवळ 400-500 कामगार आहोत। पूर्व सूचना न देता एकदम सगळं काम बंद करून टाकलं, सामानही नेलं ब्रँचचं, मी जे सांगत आहे ना 4 ब्रँच, त्या 4 ब्रँचचं त्याचं सामानही घेऊन गेला। आम्हाला पूर्ववत कारखाना त्यांना चालू करून द्या आणि आमच्या हाताला काम द्या। आमची रोजीरोटीची जी बंद केली त्यानं ती पूर्ववत जशी होती तशी चालू करावं। प्रॉव्हिडंट फंडाच्या बायका बिलकुल राजीनामे देणार नाहीत आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही सतत बसणार आहोत। आणि एवढ्यावरही जर आमचं झालं नाही तर साखळी उपोषण आणि त्यानंतर मग आम्ही आमरण उपोषण करणार आहोत।